आपण बघणार आहोत रेषाखंडावर लंब आणि लंब दुभाजक काढण्याची काही उदाहरण दाखवल्या गेलेल्या बिंदू ओ मधून जाणारा रेषा ए वर लंब, लंब, का लंब आखा आपल्याला मोजपट्टी आणि गुण्याच्या साह्याने ओ मधून जाणारा एक लंब रेषाखंड ओ एन आखायचा आहे त्यासाठी आपण गुण्याच्या काटकोनाचा म्हणजेच राईट right अँगलचा एक काठ रेषा एच्या दिशेने जुळवून घेऊ आता आपण गुण्याच्या काटकोनाच्या समोरच्या काठावर मोजपट्टी ठेवू यानंतर आपण मोजपट्टीला घट्ट धरून गुण्याला मोजपट्टीच्या दिशेने सरकवू जेणेकरून बिंदू ओ गुण्याच्या काटकोनाच्या काठाला स्पर्श करेल आता आपण बिंदू ओ पासून गुण्याच्या काठाच्या दिशेने जाणारा एक रेषाखंड आखू रेषाखंड ए ला एन वर छेदतो रेषाखंड ओ एन रेषा ए वर लंब रेषाखंड आहे पुढील उदाहरण पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ओ एन आडवी म्हणजेच हॉरिझल रेषा एल बरोबर तीस अंशाचा कोन बनवतो मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने रेषाखंड ओ एन वर लंब काढा जो बिंदू एन मधून जातो सर्वप्रथम आपण एक आडवी रेषा आखून घेऊ आणि त्यावर बिंदू ओ घेऊ योग्य प्रकारे ठेवून आपण तीस अंशाच्या समोर खून करून घेऊ नंतर आपण ओ पासून सुरू होऊन या खुणेतून जाणारा एक किरण काढू नंतर आपण कंपास मध्ये पाच सेंटीमीटर एवढे अंतर घेऊ दुभाजकाचे तीक्ष्ण टोक ओ वर ठेवून या किरणाला छेदणारा कंस काढू मिळालेल्या छेदन बिंदूला आपण एन असे नाव देऊ अशा तऱ्हेने आपण रेषाखंड ओ एन काढला जो आडवी रेषा एल सोबत तीस अंशाचा कोन बनवतो आता चला मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने रेषाखंड ओ एन वर लंब काढू जो बिंदू एन वरून जातो तुम्ही सांगू शकता का हे आपण कशा प्रकारे करू शकतो विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो पायरी एक आपण कंपास वर सोयीचे अंतर घेऊन उघडू याचे तीक्ष्ण टोक बिंदू एन वर ठेवू म्हणजे एन ला आणि किरण बिंदू ई आणि एफ वर छेदणारे कंस काढू पायरी दोन नंतर आपण कंपास चे तीक्ष्ण टोक ई वर ठेवू आणि ई एन पेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेऊन किरणाच्या कोणत्याही एका बाजूला कंस काढू कंपास मध्ये घेतलेल्या अंतरात कोणताही बदल न करता आपण एफ पासून एक, कं, एक कंस आपण एफ पासून एक कंस काढू जो ई वरून काढलेल्या कंसाला बिंदू क्यू वर छेदेल पायरी तीन आता आपण बिंदू एन आणि बिंदू क्यू मधून जाणारी रेषा एन क्यू आखू रेषा एन क्यू रेषा ओ एन वर लंब आहे पुढील उदाहरण सात सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी क्यू काढून मोजपट्टीच्या आणि कंपासच्या सहाय्याने लंब दुभाजक काढा पायरी एक सात सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पी क्यू काढा पायरी दोन कंपास तीक्ष्ण टोक पी वर ठेवून कंपास मध्ये पी क्यूच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन उघडा हेच अंतर घेऊन रेषा खंड पी क्यू च्या दोन्ही बाजूला कंस काढा पायरी तीन कंपास मध्ये घेतलेल्या अंतरात बदल न करता त्याचे तीक्ष्ण टोक क्यू वर ठेवा आणि आधीच्या काढलेल्या कंसांना बिंदू आर आणि एस वर छेदणारे कंस काढा पायरी चार आता आपण आर आणि एस मधून जाणारी रेषा आर एस काढू जी रेषा खंड पीक्यू ला छेद करेल रेषा आर एस रेषाखंड खंड पीक्यू वर लंब दुभाजक आहे तर आज आपण पाहिली रेषाखंडावर लंब आणि लंब दुभाजक काढण्याची काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्याच्याशी संबंधित काही चुका बघू